युद्ध गाजवलेला रणगाडा देत आहे शौर्याची साक्ष। सहकार विद्यामंदिर येथील रणगाडा ठरला आहे आकर्षणाचा केंद्र। शिक्षण घेत असतानाच इतर क्षेत्रासह विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुलढाणा शहरातील सहकार विद्यामंदिर या शाळेत भारतीय सैन्यातील युद्ध गाजवलेला रणगाडा आणि नौदलाचा अँकर ठेवण्यात आला आहे। तर आता लवकरच हवाई दलाचे लढाऊ विमान देखील या ठिकाणी दाखल होणार आहे। खरं तर बहुतांश पालक व विद्यार्थ्यांचा कौल हा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगकडे असते, मात्र विविध क्षेत्रासह विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्यासाठी देखील प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या 15 वर्षापूर्वी सहकार विद्या मंदिरच्या वतीने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे सैन्यात वापरलेल्या रणगाड्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीवरून त्यांना सियाचीन येथे युद्धात वापरल्या गेलेल्या सैन्यातील रणगाडा भेट देण्यात आला। सोबतच नौदलाकडून देखील एक अँकर भेट देण्यात आले आहे। या दोन्ही प्रतीकांचे विद्यालय परिसरात अगदी दर्शनीय भागातच जतन करण्यात आले असून यामध्ये पुन्हा एका प्रतीकाशी भर पडणार आहे, ती म्हणजे हवाई दलातील लढाऊ विमान। या विमानाची देखील विद्यालयाकडून मागणी करण्यात आली होती। ओत्याची कार्यालयीन प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे आणि लवकरच हवाई दलातील लढाऊ विमान देखील या ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी दिली आहे। आता हे तीनही दलाचे प्रतीके विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत। अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये स्पोर्ट्सचं साहित्य आणि मैदान उपलब्ध करून दिलेले आहे आणि एक आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं खाजगी शाळांमधलं आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बांधतोय की ज्याच्या जवळपास 12 कोटी रुपये त्याला खर्च येणाऱ्या 2 वर्षांमध्ये ते पूर्ण होणार आहे। शाळेमध्ये एक 15 वर्षापूर्वी आम्ही नेव्हीला पत्र दिलं होतं की आम्हाला एक नेव्हीचं अँकर द्यावा म्हणून, ते नेव्हीने आम्हाला एक अँकर तो असा भेट दिलेला आहे, तो सुद्धा शाळेच्या गेटवर लावलेला आहे। त्यानंतर आम्ही त्यावेळेच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना एक पत्र आम्ही लिहिलं होतं की आमच्या शाळेमध्ये इतके विद्यार्थी आहेत, आम्हाला एक रणगाडा भेट द्यावा। तर सियाचीन युद्धामध्ये ज्या रणगाड्यांनी काम केलं असा रणगाडा आमच्या शाळेला प्रतिभाई पाटलांच्या सहीने आम्हाला तो मिळालेला आहे, मिलिटरीने दिला आम्हाला तो, त्यातलं फक्त त्यांनी इंजिन काढून घेतलेलं आहे, तो चालू रणगाडा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, तो रणगाडासुद्धा बघायला बरेच लोक येतात। त्यानंतर आम्ही एक विमान मागितलं, विमान मागण्याबाबत आम्हाला ते सर्व स्तरावरची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि जवळपास मिलिटरीचं पत्र पण आलेलं आहे की आपण क्यूमध्ये आहात, जसं आमचा नंबर लागेल तसं आपल्याला एक विमानसुद्धा मिळेल। म्हणजे शाळेमध्ये तिन्ही दलांचं एक एक प्रतीक आमच्या शाळेमध्ये राहणार आहे आणि अशा प्रकारचे प्रतीक मला वाटते महाराष्ट्रात तरी कुठल्या शाळेमध्ये नसतील।